उद्या गुरुवार दिनांक 27 जुलैला माननीय देशाचे पंतप्रधान संपूर्ण देशामध्ये 280,000 पीएम किसान समृद्धी केंद्र राष्ट्राला समर्पित करतायत। महाराष्ट्रामध्ये 14,429 पीएम किसान समृद्धी केंद्र उद्या लोकार्पण होणार आहेत। मी नवी मुंबईमध्ये 11 वाजता या कार्यक्रमाला हजर राहणार आहे। संपूर्ण देशभर संपूर्ण किसान समृद्धी केंद्रावर राज्यातल्या संपूर्ण केंद्रावर शेतकरी ऑनलाईन हा कार्यक्रम बघणार आहेत। राजस्थानच्या सिकरमधून माननीय प्रधानमंत्री हा कार्यक्रम करणार आहेत। संपूर्ण या केंद्रावर शेतकरी येऊन या केंद्राच्या माध्यमातून जे आधुनिक शेती कमी शेतीमध्ये जास्त उत्पन्न शेतकऱ्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवणे आणि शेतकऱ्यांनी बी बियाणे घेताना खत घेताना तपासणी केंद्रावरच त्या ठिकाणी तपासून घेणे माती परीक्षण बियाणे चाचणी आणि सर्वच प्रकारच्या सुविधा ते शेतकऱ्यांना कोणी फसवणार नाही या आधारावर या केंद्राची योजना तयार केली गेली। मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये 600 पायलट केंद्र केले गेले होते आणि हे 600 पायलट यशस्वी झाल्यानंतर माननीय प्रधानमंत्री महोदयांनी संपूर्ण देशभर शेतकऱ्यांकरता हा मोठा निर्णय घेतला। या केंद्रातनं बी बियाणे तर आपण परीक्षण करूच पण शेतीचे अवजार खतं याकरता सुद्धा मोठ्या प्रमाणावर सबसिडीच्या योजनासुद्धा या केंद्रावर शेतकऱ्यांना मिळणार आहे। एकाच केंद्रातनं संपूर्ण शेतकऱ्यांना शेती उत्पन्नाकरता लागणारे सर्व संसाधनं उपलब्ध करणे असा हा या कार्यक्रमाचा या केंद्राचा उद्देश असणार आहे। संपूर्ण शेतकऱ्यांना केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनांची माहिती जसं पीक विमा योजना 1 रुपयामध्ये असणार त्याचे फॉर्म भरून घेणे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना 6,000 रुपये मिळतं शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांचे काही कारणांनी बंद होतात KYC नसल्यामुळं राज्य सरकारची योजना 6,000ची आहे शेतकऱ्यांना देण्याची वर्षाचे 12,000 शेतकऱ्यांना मिळणार तिथे काही प्रॉब्लेम आला तर हे केंद्र त्या ठिकाणी मदत करणार। शेतकऱ्यांना डिजिटल मार्केटमध्ये भाव कुठे जास्त कमी आहे म्हणजे जर आज टमाटरचा भाव नागपूरमध्ये 100 रुपये असेल आणि जर मुंबईत 300 रुपये असेल तर त्याचंसुद्धा ऑनलाईन त्याला त्या ठिकाणी माहिती पडणार कुठलं मार्केट जास्त रेटनी भाव मिळतं ते सुद्धा माहिती होणार। खरं तर असे अनेक उपक्रम जवळपास 100च्या जवळपास वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षणापासून तर आधुनिकीकरणापासून तर शेतकऱ्यांना शेताला भाव मिळण्यापर्यंत संपूर्ण उपक्रम या केंद्रामध्ये होणार आहेत। या ठिकाणी उद्या 27 तारखेला महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे 14,000 या सर्व केंद्रावर 14,249 केंद्रावर
आमचे आमदार खासदार सर्वच पक्षाचे आमदार खासदार त्यांना वाटलं तर भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व किसान आघाडी मध्ये काम करणारे प्रत्येक गावातला एक बूथ प्रमुख आमचे पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन मिळावं मोदींची इतका मोठा कार्यक्रम करतायत शेतकऱ्याकरता इतके लाभांची योजना करतायत प्रत्येक बूथ प्रत्येक केंद्राजवळ प्रत्येक केंद्रावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हजर असतील आणि या केंद्रावर शेतकऱ्यांना माननीय मोदीजी ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. या ठिकाणी ही कल्याणकारी योजना माननीय मोदीजींनी या देशाला आणि महाराष्ट्राला दिली आहे. खरं तर आपण कधी कल्पनाही केली नाही की शेतकऱ्याकरता इतका मोठा निर्णय होईल आणि देशामध्ये 2.25 लाखाच्या वर महाराष्ट्रात 14,500 इतके केंद्र शेतकऱ्याच्या सेवेमध्ये समर्पित होतील. हा एक मोठा कार्यक्रम उद्या होतो आहे. आपल्यालाही विनंती आहे आपल्या सर्व मीडिया बंधूंना आणि सर्व चॅनलला पत्रकार बंधूंना की हा शेतकरी आणि शेतकऱ्याकरता अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. राज्याचा GDP वाढवण्याकरता अत्यंत महत्त्वाचा दुवा हे केंद्र असणार आहे. त्यामुळं कुठलाही शेतकरी आता फसला जाणार नाही, फसवणूक होणार नाही. कुठलाही शेतकरी असा असणार नाही ज्याला शासनाची केंद्र सरकार राज्य सरकारची योजनाच मिळाली नाही. कुठलाच शेतकरी असा असणार नाही ज्याला योग्य पीक पाण्याचं मार्गदर्शन मिळाल्यामुळं म्हणजे शेतीची जे परीक्षण झालं माती परीक्षण झालं कुठलं पीक घेतलं पाहिजे माती परीक्षण झाल्यावर त्याला कुठल्या पिकाचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रॉडक्टिव्हिटी होऊ शकते. तात्पर्य आहे की शेवटी शेतकरी हा महत्त्वाचा दुवा आणि कणा देशाचा आहे. याकरता मोदीजींनी जे एक मोठं पाऊल उचललं आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि उद्या 14,429 केंद्रावर हा कार्यक्रम होणार असल्यामुळं इतके मोठे केंद्र उद्घाटन होणार असल्यामुळं आपणसुद्धा याला उपस्थिती दर्शवावी अशी विनंती आपल्याला करतो. 11 वाजता उद्या माननीय प्रधानमंत्री राजस्थानच्या सिकरमधनं हा कार्यक्रम उद्घाटन करणार आहे कृषी केंद्राचं. मी आधीच सांगितलं की आधुनिकीकरण विज्ञान आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण या आधारावर त्या केंद्राचं 600 पायलट केंद्र मागच्या वर्षी मोदीजींनी देशाला पायलट प्रोजेक्ट दिले होते त्याच्या आधारावरच आता हे पायलट प्रोजेक्ट सक्सेस झाल्यामुळं देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही कुणी त्यांना फसवू शकणार नाही याकरता या केंद्राचं समर्पण आहे. या केंद्र या ठिकाणी यातनं आपल्याला शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. मी आधीच सांगितलं की शेतकरी फसवले जाणार नाही कुठलीही कंपनी आता शेतकऱ्याला फसवू शकणार नाही याकरता हे केंद्र उद्घाटन होणार आणि त्यामुळे नाना पटोलेजी काय बोलतात त्यांचं सरकार असताना त्यांनी काहीच करत नाही आणि मोदीजींनी आत्तापर्यंत जे शेतकऱ्याकरता या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पाठीशी मोदीजी उभे राहिले आहेत त्यांना ते करता आलं नाही म्हणून त्यांना ते झोंबत आहेत. त्यांचं सरकार असताना 65 वर्ष सरकार चालवताना राज्यामध्ये 40-40 वर्ष सरकार चालवताना शेतकऱ्याचा विचार कधी केला नाही. कधी त्यांनी विचार केला महाराष्ट्राच्या सरकारने यापूर्वी नाना पटोलेच्या सरकारने की शेतकऱ्याला 1 रुपयात पीक विमा योजना येईल
कधी त्यांच्या प्रधानमंत्र्याला वाटलं त्यांच्या काळात की असे केंद्र उद्घाटन केले पाहिजे, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. त्यांनी जे पेरलं ते उगवलं आणि त्यामुळे त्यांना आता तेच दिसत आहे. आमच्या सरकारने मोदीजींनी चांगलंच पेरलं आहे त्यामुळे चांगलंच उगवत आहे. आता हे केंद्र 2.25 लाख केंद्र देशामध्ये देणे शेतकऱ्याला फसवणूक होऊ नये म्हणून ही लहानशी बाब थोडी आहे. राज्यामध्ये 14,429 केंद्र येणे ही लहान बाब थोडी आहे. शेतकऱ्याचा पूर्ण त्या ठिकाणी प्रशिक्षित शेतकरी निर्माण व्हावा, कमी एकरी शेतीमध्ये जास्त उत्पन्न मिळावं. नाही, मी कुठलाही सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचला नाही, त्याच्यामुळं निरीक्षण मी बघितलं नाही. निरीक्षण बघेल तेव्हा नक्की बोलेल. राज साहेबांनी काय टीका केली त्यावर राज्य सरकारने जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेऊन राज ठाकरे साहेबांना त्या निर्णयाची जी काही त्यांना अपेक्षा आहे तर राज्य सरकार त्याचे योग्य उत्तर देईल. पक्ष म्हणून मला काही प्रश्न विचारला नाही आहे, सरकार म्हणून विचारला आहे. राज साहेबांनी ज्या ज्या टोलनाक्यावर जेव्हा जेव्हा जनतेच्या कल्याणाकरता सुचवलं तेव्हा तेव्हा राज्य सरकारने निर्णय घेतले. मी परवा एवढंच बोललो होतो की अमित ठाकरे साहेबांनी जे तोडफोडचं आंदोलन केलं त्याऐवजी विधायक मार्गाने जरी आंदोलन केलं असतं तरी राज्य सरकारने त्यांना प्रतिसाद दिला असता. राज ठाकरे साहेब जेव्हा जेव्हा राज्य सरकारला जे जे सांगतात, खास करून ज्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसजी आहेत त्या सरकारला जेव्हा जेव्हा राज ठाकरे साहेब सुचवतं तेव्हा तेव्हा सरकार त्यांच्या म्हणण्यावर निर्णय घेतं. आणि अमित ठाकरे साहेबांचं आंदोलन जे तोडफोडचं होतं ते न करता त्यांच्या एखाद्या बैठकीने त्यांच्या एखाद्या सूचनेने राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत, पुढे घेतले असते. काय केलंय तर उद्धव ठाकरे साहेबाबद्दल काय बोलावे आपल्याला तर अनेक वेळा सांगितलं आहे मी की त्यांची अवस्था काय, त्यांची मनस्थिती काय आणि ज्यांच्याकडे पक्ष शिल्लक राहिला नाही त्यांनी इतर पक्षाबद्दल बोलावं हे महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित नाही आहे. उद्धव ठाकरे ने जिस तरीके से आज के इंटरव्यू में कहा है कि ईडी और सीबीआई अगर बीजेपी के पास है तो उन्हें 38 पार्टियों को जोड़ने की जरूरत क्या है, दो पार्टी दो ही काफी है उनको सरकार लाने का. देखिए माननीय अटल जी ने भी एनडीए के माध्यम से तब भी अनेक पार्टियों की सरकार चलाई और जहां जहां पे भारतीय जनता पार्टी के विचारों को समर्थन मिलता है वहां वहां समर्थन लेना कोई गलत नहीं है. प्रदेशों में ऐसी पार्टियां हैं जो भारतीय जनता पार्टी को समर्थन करना चाहती है, तो समर्थन लेकर जितनी पार्टियों को साथ में लेंगे उतने ही विकास के लिए अनेक योजनाएं जो आती है, जितने विचारों के लोग एक साथ आएंगे वो डेवलपमेंट के लिए अनेक योजनाएं भी वैसी तैयार होती है. अलग अलग विचारों के लोग जब एक साथ आते हैं तो देश के लिए अच्छा है, राज्य के लिए भी अच्छा है. अलग अलग विजन एक साथ अगर एक साथ आ जाता है, अलग अलग विजन के लोग एक साथ मिलकर काम करते हैं तो उसका रिजल्ट फ्रूटफुल मिलता है. कई पार्टियां साथ में आना ये देश के हित में, राज्य के हित में.
अभी महाराष्ट्र में, देवेंद्र जी, एकनाथ जी और अजीत दादा, ये तीनों साथ में हैं। तो तीनों का विकास करने का तरीका जिस प्रकार से है, सब में कुछ ना कुछ गुण होते हैं। भगवान ने हर व्यक्ति को अलग अलग गुण दिया हुआ है, तो वो अगर चार पांच लोग मिलकर कुछ निर्णय होता है, दस मिलकर कुछ निर्णय होता है, वो देश के लिए, जनता के लिए और राज्य के लिए, जनता के लिए ठीक होता है। तो मुझे लगता है ये अच्छा तरीका है कि 25 पार्टी, 50 पार्टियां जो भी देश में है, और एक विचारधारा है राष्ट्र निर्माण की, देश मजबूत होना चाहिए। ये विचारधारा से मोदी जी ने जिस प्रकार से देश में पार्टियों को आह्वान किया है और अनेक पार्टियां उनसे जुड़ रही है, ये देखा नहीं जा रहा है। इधर एक उद्धव ठाकरे ऐसा नेता है, खुद के पार्टी में चुन के आए हुए लोग उनसे भाग रहे हैं, उनके साथ चुन के आए हुए लोग उनसे भाग रहे हैं। दूसरी तरफ माननीय प्रधानमंत्री जी पूरे देश को जोड़ रहे हैं, पूरे देश के पार्टियों को जोड़ रहे हैं। तो उनको एक दिन ऐसा आ गया था कि उनका विनाश बुद्धि विपरीत काल, एक हम मराठी में कहते हैं विनाश बुद्धि विपरीत काल, बुद्धि और विनाश, बुद्धि जब विनाश की तरफ जाती है तो काल विपरीत आता है। तो उद्धव ठाकरे की स्थिति ऐसी थी, हमारे साथ रहते तो आज ये स्थिति नहीं होती, हमारे साथ होते तो इतना चिल्लाना नहीं पड़ता। आज उनको जो मानसिक तकलीफ हो रही है और जो लेवल की बात वो कर रहे हैं, व्यक्तिगत टीका टिप्पणियाँ, किसी को गंदी गलौज गाली देना, तो ये सारा मानसिक संतुलन बिगड़ने का एक आपको सिम्टम दिख रहा है उनमें। तो मुझे लगता है कि एक तरफ मोदी जी है जो सारे लोगों को साथ में लेके जाना चाहते हैं और देश का विकास करना चाहते हैं, और एक तरफ उद्धव ठाकरे है जो पार्टी नहीं संभाल पा रहे। लेकिन अब जो राज ठाकरे ने टिप्पणी की बीजेपी पर कि अजीत पवार जिस पर लगातार आरोप लगाती रही बीजेपी, आज उनके साथ सत्ता में बैठी हुई है, इस तरीके की पब्लिक फोरम में राज ठाकरे का बोलना और आप लोगों का लगातार उनके साथ अच्छे संबंध रखना, इसको कैसे देखते हैं? राज ठाकरे जी से हमारे व्यक्तिगत संबंध बहुत अच्छे हैं, रहेंगे भी, आगे भी रहेंगे। वो हमारे परिवार में अनेक कार्यक्रम में सम्मिलित होते हैं, हम उनके कार्यक्रम में सम्मिलित होते हैं। राज ठाकरे की जी की जो हमारी मैत्री है, दोस्ती है, ये राजनीति के बाहर है। उनके अलग विजन है डेवलपमेंट के, हमारे विचारधारा अलग है, उनकी विचारधारा शायद अलग हो सकती है, लेकिन किसी पार्टी से हमारा कोई व्यक्तिगत झगड़ा है नहीं। हम विचारधारा में चलते हैं, वो अपनी विचारधारा में चलते हैं। हाँ, डेवलपमेंट के लिए राज ठाकरे जी जो जो सूचनाएं देते हैं वो सूचना राज्य सरकार बार बार मान्य करती भी है। तो मुझे लगता है कि राज ठाकरे जी अपने लेवल पर अपनी पार्टी, उनका उनकी विचारधारा लेकर वो जा रहे, सरकार को अच्छा सुझाव दे और सरकार से जो उनके मन में कुछ डेवलपमेंट के काम वो कर ले। कई जिलों में भारी बारिश चल रही है, बीजेपी ग्राउंड लेवल पर किस तरीके से उस पर ऑब्जर्व कर रही है, अपने कार्यकर्ताओं को किस तरीके, क्योंकि कोल्हापुर से लेकर के कोंकण और नजर सहित बहुत सारे इलाकों में हमारे हजारों कार्यकर्ता बाढ़ पीड़ितों के लिए मदद करने के लिए रास्ते पर है, किसानों के घर जा रहे हैं। आपने देखा होगा कि जहाँ जहाँ आपत्ति है वहाँ भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता पहुँच चुके हैं, अनाज नहीं मिल रहा वह अनाज पहुँचा रहे हैं, हेल्थ के प्रॉब्लम सॉल्व कर रहे हैं। केवल सरकार नहीं, सरकार के बाहर भी हमारी एक यंत्रणा है जो पार्टी की है, और विचार परिवार के भी लोग हैं हमारे साथ जो वहाँ जाकर पहुँच कर काम कर रहे हैं। बाढ़ पीड़ित लोगों को आपने देखा होगा यवतमाल में परसों पुसद में जो घटना हुई महागांव में, वहां पे भी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता रात दिन खड़े थे। जहां जहां पे आपत्ति है वहां भाजपा खड़ी है, और हमने सारे पार्टी के बूथ लेवल तक कार्यकर्ता को निर्देश दिया है कि जहां पे आपत्ति आती है वह पार्टी पहले जाए। और हम महाराष्ट्र में माननीय देवेंद्र जी के जन्मदिन के दिन जिस प्रकार से हमने कहा कि सेवा दिन हम कर रहे हैं, और हमने भी ये भी ऐलान किया था उस दिन कि आने वाले साल भर में 50,000 हेल्थ वर्कर सरकार को सपोर्ट करने के लिए हम आइडेंटिफाई कर रहे हैं। उनके एक 10 से 12,000 लोगों के नाम भी आ चुके हैं,
और साल भर में 50,000 हेल्थ वर्कर्स भारतीय जनता पार्टी के हेल्थ के लिए काम करेंगे। केंद्र सरकार की आयुष्मान भारत, राज्य सरकार की महात्मा ज्योतिबा फुले, दोनों योजना को लेकर जहाँ पे जो पीड़ित है हेल्थ से उसको सपोर्ट करेंगे। विधानसभा में लीडर ऑफ अपोजिशन एक मजबूत नहीं मिल पा रहा है अब तक, क्योंकि दो सप्ताह करीब करीब होने को हैं, लेकिन अब तक चुनाव नहीं हो पा रहा है। उनको डर है कि जो भी अपोजिशन लीडर बनता है वो बीजेपी के साथ चला जाता है, तो ऐसे में किस तरीके से आप इसको देखते हैं? तो केंद्र के जो कांग्रेस पार्टी के लीडर होंगे, जो भी लीडर है केंद्र के कांग्रेस पार्टी को, जिनको ये जिम्मा सौंपा है कि महाराष्ट्र का अपोजिशन लीडर कौन होगा, ये जिम्मा जिसको दिया होगा मल्लिकार्जुन खड़गे जी ने, तो वो सारे ब्लड टेस्ट की रिपोर्ट, पैथोलॉजी में ब्लड टेस्ट कर रहे होंगे कि कौन बनाने से ईमानदारी से रहेगा, तो वो रिपोर्ट आने के होंगे। वो रिपोर्ट आने के बाद अपोजिशन पार्टी का लीडर बनेगा। अभी उनकी ये स्थिति है कि उनको चेक करना पड़ रहा है, कि हाँ वही उनका ब्लड चेक करके डॉक्टर के पास जाकर ब्लड चेक करना पड़ रहा है कि कौन ईमानदारी से अपोजिशन लीडर करके काम करेगा, क्योंकि अभी अपोजिशन की परिस्थिति ऐसी है कि सब एक में की तरफ देखते हैं, तो डाउट से देखते हैं कौन जाएगा। अपोजिशन में बहुत परिस्थिति खराब है, केवल वो वहाँ विधान भवन के बाहर बैठ के एक घंटा आंदोलन करके जाते हैं, लेकिन हाउस में कोई एजेंडा नहीं है। विधानसभा का अपोजिशन पार्टी के आपने अगर चित्र देखा तो हाउस में कोई एजेंडा नहीं, केवल बोलना है करके बोल रहे हैं, लेकिन बाहर आके जो बात करते हैं वो, तो वो उनमें यह स्थिति बनी है कि सब डाउटफुल चेहरे पर, एकमेक के चेहरे उनके हैं। तो मुझे लगता है कि अपोजिशन लीडर पूरी पैथोलॉजी टेस्ट करने के बाद बनेगा, ऐसा मुझे लगता है। एनडी में है, जानकर भी है हमारे पास। पिछले महीने में मैंने एनडीए की बैठक ली महाराष्ट्र की, उसमें माननीय माधवराव जानकर जी के सारे अध्यक्ष, महाराष्ट्र के प्रेसिडेंट आए थे। 9 पार्टियों के हमारे सारे एनडीए के घटक दल राज्य लेवल की जो हमारी मीटिंग हुई उसमें आए थे, और हमारी सरकार जो चल रही है उस सरकार में हमने जो 3 घटक पक्ष है उसके भी समन्वय के लिए भाजपा के 4, शिवसेना के 4, राष्ट्रवादी के 4, 12 लोगों का हमने समन्वय का गढ़ बनाया है। हम डिस्ट्रिक्ट लेवल पर भी हमने घोषणा कर दी है, डिस्ट्रिक्ट लेवल पर भी 4 राष्ट्रवादी, 4 शिवसेना, 4 बीजेपी, तालुका लेवल भी 4 भाजपा, 4 शिवसेना, 4 बीजेपी, लोकल बूथ से लेके पंचायत से लेके पार्लियामेंट तक अजीत दादा, एकनाथ शिंदे, भाजपा, ये 3 पार्टी का समन्वय होना चाहिए, इसलिए हमने अपॉइंटमेंट वहाँ हो गई है, और हमारा समन्वय पंचायत से पार्लियामेंट तक रहेगा, और महाराष्ट्र के जो हमारे एनडीए के 9 पार्टियां हैं उनका भी समन्वय पूरा करके हम चुनाव को भी सामने जाएंगे, सरकारी की योजना को भी लेकर जाएंगे, और हमारे लोकल लेवल तक पार्टियों का समन्वय भी हम करेंगे। ना मला माहिती नाही, पण विजय दर्डा साहेबांना जी काही कोर्टाने शिक्षा दिली आहे त्यावर मी काही पूर्ण निकाल वाचला नाही, परंतु जे काही त्यांना शिक्षा झाली आहे आता कोर्टाने एकदा निर्णय दिल्यानंतर त्यावर बोलणं काही उचित नाही। नाही, माननीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी यांना भीती वाटत असेल की राज्यामध्ये विरोधी पक्षनेता करताना
कुणाला करावा त्याचा पूर्ण त्याची पॅथॉलॉजी करावी की उद्या ज्याला विरोधी पक्षनेता केले त्याला किंवा होईल त्यांना भाजपमध्ये किंवा विरोधी आमच्या सरकारी पक्षामध्ये उडी मारून तर जाणार नाही ही भीती केंद्रीय काँग्रेस पार्टीला वाटत असेल आणि केंद्रीय काँग्रेस पार्टी पूर्ण जोपर्यंत त्यांचं ब्लड टेस्ट होत नाही पूर्ण पॅथॉलॉजी होत नाही तोपर्यंत करणार नाही असं मला वाटतं कारण भीती वाटत आहे एकमेकामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे विरोधी पक्षामध्ये एकमेकाला डाऊट पाहत म्हणजे एकमेकावर संभ्रम करून पाहतात आहे कोण तिकडे जाणार कोण तिकडे जाणार कोण तिकडे जाणार आणि सर्वांचे चेहरे डाऊटफुल आहे आणि म्हणून विरोधी पक्षनेता ठरत नाही आहे आणि विरोधी पक्षनेता का ठरत नाही याचं उत्तर मिळत नाही म्हणून संभ्रम तयार करण्यात येत आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी सांगितलं एकनाथजी राहणार आहे एकनाथजीत आहेत एकनाथजीत राहणार आहे पण एक नरेटिव्ह सेट करतात आपला विरोधी पक्षनेता कोण होणार हे जेव्हा प्रश्न महाराष्ट्राला पडतो तेव्हा संभ्रम तयार करून एकनाथ शिंदेजीवर येतात आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की 2024 विधानसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस विरोधी पक्षनेता ठरवू शकणार नाही 2024 विधानसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस पार्टी विरोधी पक्षनेता ठरवू शकणार नाही कारण काँग्रेस पार्टीमध्ये प्रचंड अविश्वास निर्माण झाला आहे त्याचं उत्तर अजितदादांनी दिलंय त्याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलंय एकनाथजींनी दिलंय त्यामुळं सरकारने उत्तर दिल्यामुळं त्यावर मी काही बोलणं उचित राहणार नाही किंवा काँग्रेस पार्टी पहिलेही अविश्वास में महाराष्ट्र काँग्रेस पार्टी में लीडरशिप का अभाव है काँग्रेस पार्टी में आज 4 से 5 मुख्यमंत्री के दावेदार है कभी नाना पटोले जी का बोर्ड दिखता है मुख्यमंत्री अगला कौन होगा कभी पृथ्वीराज चौहान जी का बोर्ड दिखता है कभी बोर्ड दिखता है बाळासाहेब थोरात जी का कभी दिखता है अशोकराव चौहान जी का आज उनके महाविकास आघाड़ी में 11 मुख्यमंत्री के दावेदार पैदा हो चुके हैं महाविकास आघाड़ी में 11 मुख्यमंत्री है और कांग्रेस पार्टी में 4 मुख्यमंत्री तो अपने अपने बोर्ड लगा चुके हैं तो मुझे लगता है जिस पार्टी की हालत है चुनाव के पहले ही 4 मुख्यमंत्री जिस पार्टी ने डिक्लेयर कर दिए तो वो पार्टी अपोजिशन पार्टी का लीडर कैसा ठहरा सकती है इसलिए 4 मुख्यमंत्रियों से जो भावी मुख्यमंत्री कहते हैं उनमें से किसको देना और 3 नाराज अगर हो गए वो कहां जाएंगे यह स्थिति में कांग्रेस पार्टी है इसलिए मुझे मैं आपको दावे के साथ कहता हूं कि 2024 के विधानसभा चुनाव तक कांग्रेस पार्टी अपोजिशन पार्टी का लीडर नहीं बना पाएगी नाही राजसाहेबांचा पक्षाचा निर्णय राजसाहेब घेतील मी कसा घेणार पण आमच्या एनडीएमध्ये किंवा आमच्या सोबत महाराष्ट्राच्या उन्नतीकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता जर कोणी येत असेल आम्ही त्यांना ना म्हणत नाही माननीय मोदीजी सुद्धा अलग अलग पक्षाचे एनडीए देशामध्ये घेऊन काम करतात त्यांच्याकडे कोणी गेला तर ते ना म्हणत नाही आणि भाजपमध्ये डायरेक्टली कमळाचा दुपट्टा कोणी घालायला तयार असेल तर त्यांना आमचे दार उघडे आहेत उद्या जर कोणी आमच्याकडे आमच्या विचारधारेवर डायरेक्टली काम करायला तयार असेल आमची विचारधारा स्वीकारून आमच्यासोबत काम करायला तयार असेल मोदीजींनी जो आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता कोणी भाजपमध्ये येत असेल कुणीही तरी त्यांना आमचा दुपट्टा आम्ही घालू आम्ही कुणाकडे जाणार नाही
पण आमच्याकडे कोणी आलं तर आम्ही त्याला घेतल्याशिवाय राहणार नाही. नाही, मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करण्याच्या काही परंपरा आहे, प्रथा आहे. त्या परंपरा प्रथा वापरल्या तरी आपल्या विकासाला न्याय मिळतो किंवा त्या विषयाला न्याय मिळतो. असं नसतं केलं, तोडफोड नसती केली, माननीय देवेंद्रजी, एकनाथजी किंवा अजितदादांना राज साहेबांनी साधा फोनही केला असता किंवा अमित ठाकरेजींनी एक पत्र दिलं असतं तरी सरकार त्यांच्या पत्रावर सिरियसली काम करतं, काम करू शकलं असतं असं माझं मत आहे. कारण राजसाहेब जेव्हा जेव्हा किंवा अमित ठाकरे जेव्हा जेव्हा सांगतात सरकारला तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते सरकार त्यांच्या म्हणण्यावर अशी कुठलाही विषय नाही की राजसाहेबांनी सांगितलं. बघा, आपण राजसाहेबांनी एका भाषणात उल्लेख केला मशिदीबद्दल जे अनाधिकृत होतं, सरकार पोहोचलं ना. राजसाहेबांनी म्हटलं असतं की हे चार टोल नाके अशी अशी स्थिती आहे, सरकार त्याच्यावर बोललं असतं. पण मला असं वाटतं तोडफोड करून या राज्याचं नुकसान करून कोणतेही आंदोलन नको. जे आंदोलन करावं ते आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने करावं. एक लास्ट शेवट, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजलेला आहे. सर्व विधिमंडळाचे आमदार इथे विधान मंडळामध्ये अडकून पडलेले आहे आणि अशा वेळेला आपण एक विधान परिषदेचे सदस्य आहात तर सरकारातून याचं काही सुरुवात की 4 ऑगस्टमध्ये जे अधिवेशन आहे हे तर ते कट करून काही विधानसभा अध्यक्ष म्हणजे सदस्यांना आपापल्या विकासामध्ये लोकांच्यासाठी हा माझा अधिकार नाही आहे विधानमंडळाला काही सुचवायचा. पण आपली भावना योग्य आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी येत आहे त्या त्या ठिकाणी यंत्रणा आणि आमचा पक्ष, सरकारी यंत्रणा पोहोचली पाहिजे, आमचा पक्ष पोहोचला पाहिजे या भावनेला भावनेचा आदरच आहे. कारण तिन्ही लोक वॉर रूममधून आपली यंत्रणा राबवून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रत्येक घटनापर्यंत प्रशासन पोहोचत आहे. मी स्वतः आता पुण्यावरनं आलो, त्यामुळं प्रशासन काम करताय का तर करताय, पक्ष काम करताय का तर करताय. शेवटी समाज जेव्हा अडचणीत येतो किंवा शेतकरी अडचणीत येतात किंवा कुणी अडचणीत आलं तर त्याला मदत करणे आपली जबाबदारी आहे, ते आम्ही करतोय. आमचे आमदार खासदार जरी आज सभागृहात असते तरी आमदार खासदार हे पूर्ण ताकदीने सरकारसमोर प्रश्न मांडतात आहे. त्यांना जे काही फीडबॅक त्यांनी आपल्या मतदारसंघात घेतले ते माननीय मदत पुनर्वसन मंत्री, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून त्या ठिकाणी मदत मिळवत आहे. शेवटी विधानसभेचे आमदार जरी मुंबईत असले तरी ते आपल्या विधानसभेला कंट्रोल करत असतात, त्यांचे वॉर रूम्स आहे आमदारांचे, कुठल्याही पक्षाचा आमदार असो. जेव्हा आमदार आपल्या विधानसभेचा असतो तेव्हा त्या आमदारला आपल्या मताची मतदाराची काळजी असतं. ते मुंबईत जरी असेल तरी मला वाटतं सर्व पक्षाचे आमदार आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या विभागाची काळजी घेत असतील. त्यामुळं आमदार मुंबईत आहे म्हणून त्यांचा विभाग किंवा त्यांचा मतदारसंघ काही त्याच्यावर लक्ष नाही आहे असं होऊ शकत नाही. नाही, मैंने क्या कहा आपने समझा नहीं, यस मैं दोबारा कहता हूं. राज साहब का अपनी पार्टी है, हमारे उनके व्यक्तिगत संबंध बड़े भाई जैसे छोटे भाई जैसे, मैं उनको बड़ा भाई मानता हूं. अब प्रश्न है उनको मोदी जी के नेतृत्व का भारत, उनको भी समझता है कि मोदी जी ने क्या संकल्प किया. राज साहब अपने लेवल पर देश का डेवलपमेंट और राज्य का डेवलपमेंट के बारे में सोचने वाले नेता है. तो अगर मोदी जी के नेतृत्व में अगर वो चाहते हैं कि जो मोदी जी का संकल्प है आत्मनिर्भर भारत का, देश को मजबूत करने का, विश्व कल्याण का, विश्व में सबसे अच्छा भारत हमारा हो, ये संकल्प जो मोदी जी ने किया है उस संकल्प के साथ वो जुड़ना चाहते हैं तो उनका स्वागत है. अगर अगर उन्होंने नहीं जुड़े तो उनके लिए कुछ हम बोल नहीं सकेंगे, लेकिन जुड़ना चाहते तो स्वागत ही है. परहेज कैसी रहेगी? एनडीए में अगर कोई जुड़ना चाहता है तो क्यों परहेज रहेगी? अगर देश के विकास के लिए अगर राज साहब ने निर्णय लिया कि मोदी जी अगर देश का विकास कर सकते हैं, ये उनका अगर मानना है और वो मानते भी है कई बार,
हो सकता है एक दो विषय के ऊपर उनका कुछ रिजर्वेशंस होंगे, बट मोटी मोटे तौर पर अगर रास्ता हमने देखा है कि मोदी जी आज विश्व में देश को जिस प्रकार से आगे लेके जा रहे हैं, अगर उसको लेकर अगर कर रास्ता आपका मानना हो जाता है कि हाँ मोदी जी देश को आगे लेके ले जा सकते हैं और लेके जाने वाले हैं, ऐसे में उनका मन और मत बदल गया तो उसमें मुझे लगता है कोई प्रॉब्लम नहीं है। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।